नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस या नवीन व्हिडीओमध्ये अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती हो आपण पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा कारण की विद्यार्थी मित्रांनो सोळा हजार पदांची भरतीसाठी या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल कारण की सोळा हजार पदांच्या भरतीसाठी वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलं गेलेलं आहे हे वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी एक पत्र आहे जे आरोग्य विभागाच्या भरतीबद्दल शंभर टक्के भरती होणार आहे त्याविषयीचं तर विद्यार्थी मित्रांनो ते दोन्ही ही आपण बघणार आहोत यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही विद्यार्थी मित्रांनो कारण की ही माहिती आपल्याला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत आहे त्याचबरोबर ला खाली लाईक या बटनावरती क्लिक केल्याशिवाय जायचं नाही चला तर मग बघूया डिटेल मध्ये सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो हे पत्र आपण दोन तीन अगोदरच बघितलेलं होतं परंतु याच्यामध्ये डिटेलमध्ये वेळापत्रक दिलेलं आहे ते देखील आपण बघणार आहोत पंचवीस पाच दोन हजार एकवीस म्हणजे गेल्या तीन ते चार दिवसाचं हे पत्र आहे ज्याच्यामध्ये म्हटलंय की सार्वजनिक आरोग्य विभागातील गटक व ड संवर्गातील शंभर टक्के पद भरण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो माहिती देण्यात आलेली आणि शेवटी वेळापत्रक दिलेलं आहे व्हिडिओच्या शेवटी आपण वेळापत्रक देखील बघणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा कारण की विद्यार्थी मित्रांनो शासनाच्या संदर्भाधीन पत्रांमुळे कोरोना नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्यखालील आरोग्य सेवेतील सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे ही तर गोष्ट मित्रांनो पहिल्यापासूनच होती शंभर टक्के पदं भरली जाणार आहेत यास तो खालील जाहर, या असतो आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील सर्व संवर्गातील रिक्त पदांचा आढावा घेऊन त्यानुसार संवर्गनिहाय बिंदू नामावल्या तपासून प्रमाणित करण्यात याव्यात व त्यानुसार जाहिरातीसाठी पदसंख्या निश्चित करण्यात यावी तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे समजणार आहे की आरोग्य विभागाची सोळा हजार पदांची ज्याच्यामध्ये गटक आणि ड पदांची बारा हजार पदं आहेत ती आपल्याला महत्वाची आहे जी जी शिपायपासून लिपिक पर्यंत पासून ड्रायव्हर पर्यंत आहेत ती पदं आपल्यासाठी महत्वाची आहेत ती कधी ऍक्च्युअल डेट कधी असणार आहे किती दिवसामध्ये त्याची जाहिरात प्रसिद्ध होईल त्याविषयीची माहिती आपण महत्वपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत शेवटी ती माहिती या ठिकाणी या पत्रामध्ये दे देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा पदवर्ती जाहिरात प्रक्रिया कार्यवाहीसाठी शासन मान्यता घेण्यात यावी असे निर्देश दिलेले हे निर्देश कोणाला दिलेले विद्यार्थी मित्रांनो बिंदू नामावली तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या ऑफिसमधून हे रिक्त पदांची संख्या काढून त्याला शासनाची म्हणजे स्टेटकडनं मान्यता घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार एकवीस रोजी झालेल्या ले, घटक लेखी परीक्षा संदर्भातील निवड यादीनुसार पात्र उमेदवारांचे सम उपदेशनाची कार्यवाही सर्व नियुक्ती प्राधिकारी यांच्या मार्फत सुरू आहे तर बघा या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारीची जी एक्झाम झालेली आहे त्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे त्यांची सम उपदेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी या ठिकाणी सुरू आहे सबब शासनाच्या आहे पत्रानुसार कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात यावा असे वाटते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे ही स्टेटकडून पत्र जिल्ह्याला जिल्ह्याच्या जे अधिकारी आहेत त्यांना गेलेले आहे याच्यात असं म्हटलंय की एक कार्यक्रम जो आहे या भरतीचा तो या ठिकाणी निश्चित करण्यात यावा तो कार्यक्रमाचं वेळापत्रक त्यांनी या ठिकाणी खाली देण्यात आलेला आहे तर ही माहिती अत्यंत ते महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी तर बघा या ठिकाणी अनुक्रमांक दिलेला आहे कामाचा तपशील आणि कार्य कालबद्ध कार्यक्रम देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक नंबर मध्ये काय दिलंय बघा दिनांक अठ्ठावीस दोन दोन रोजी परीक्षेनुसार निवड यादीतील उमेदवारांची अंतिम समुपदेशनाची नियुक्ती करणे तर आता ही सोळा हजार पदांची भरती करायची त्याच्या अगोदरचे पन्नास टक्के पदांची जी भरती आहे मित्रांनो ती निपटायची आहे त्यांना त्याच्यानंतर सोळा हजार पदांची भरती करायची तर एक नंबरला म्हटलं की अठ्ठावीस तारखेच्या एक्झाम झाली आहे त्यांची या ठिकाणी पाच सहा दोन हजार अखेरपर्यंत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच जून पर्यंत त्यांची कार्यवाही संपूर्ण या ठिकाणी पार पडली पाहिजे अठ्ठावीस तारखेची म्हणजे जे पण रिझल्ट राहिलेले आहेत जसं की आरोग्यसेवकाचा असेल तो देखील पाच सहा पाच जूनपर्यंत या ठिकाणी पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व त्याच्यानंतर दोन नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे अंतिम सम नियुक्ती दिल्यानंतर पदनिहाय रिक्त पदांचा आढावा घेणे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली सोळा हजार पदांची भरतीचं वेळापत्रक सुरू होत आहे दोन नंबर पासून याच्यामध्ये म्हटलंय की अठ्ठावीस तारखेची जी एक्झाम झालेली आहे त्याची सर्व या ठिकाणी नियुक्त्या झाल्यानंतर किती पद शिल्लक राहतात त्याचा आढावा घेऊन त्या पदांचा आढावा घेऊन त्याची माहिती रिक्त पदांचा नमुना या ठिकाणी सादर करणं किती तारखेपर्यंत सहा जून पासून ते दहा जून पर्यंत तर बघा चार दिवसाचा या ठिकाणी वेळ दिलेला आहे त्याच्यासाठी तेचा त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची कार्यवाही काय होणार आहे तर पद निहाय बिंदू नोंद वह्या तयार अद्यावत करणे तर आता महत्वाचा तीन नंबरचा एक नंबर तीन नंबरचा पॉइंट आहे तो म्हणजे या ठिकाणी बिंदू नामवली थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बिंदू नामवली म्हणजे रिक्त पद किती आहेत त्याची वही त्याची नोंद वही तयार करणं अद्ययावत करणं ती पूर्ण भरणं तयार करून ठेवणं त्याला या ठिकाणी कालावधी कालावधी किती दिला आहे त्यांनी अकरा सहा अकरा जून पासून ते पंधरा जून पर्यंत मध्ये पाच दिवसाचा फक्त कालावधी दिलेला आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता किती प्रोसेस ही फास्ट होणार आहे या ठिकाणी युद्ध पातळीवरती आपण जरी म्हटलं ही भरती होऊ शकते तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो चार नंबरचा या ठिकाणी पॉईंट आहे तो म्हणजे बिंदू नोंद नोंदवया मागास वर्ग कक्षाकडे सादर करणं आता बिंदू नामोली जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती मागास कक्ष वर्गाकडे कर सादर करणं जे पण विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरी वाईज रिक्त पदांची संख्या आहे ती या ठिकाणी नोंदवली जाईल त्यासाठी दिनांक किती असणार आहे तर सोळा जून ते वीस जून पर्यंत म्हणजे अक्का हे जूनचा महिना आहे विद्यार्थी मित्रांनो तो हा वेळापत्रक यांचा गेलेला आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण प्रोसेस जी या ठिकाणी बॅक प्रोसेस असते जाहिरात येण्याची अगोदरची प्रोसेस असते ती अशा पद्धतीने चालते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटल विद्यार्थी मित्रांनो पाच नंबरचा पॉईंट या ठिकाणी आहे ती म्हणजे बिंदू नामवली नोंदवयात मागास वर्ग कक्षाकडून प्रमाणित करून घेणे मागास वर्ग कक्षाकडून या ठिकाणी रिक्त पदांची विद्यार्थी मित्रांनो माहिती घेतल्यानंतर जसं की मराठा आरक्षणाचा प्रश्न होता त्याच्या संदर्भात असेल ओबीसी एस टी एस एन टी या सर्व कॅटेगरीची या ठिकाणी मित्रांनो सोळा जून पासून ते पंचवीस जून पर्यंतचा टाइम असणार आहे पंचवीस जून हे लास्ट असणार आहे त्यांच्याकडं तर आता नंबर सहाचा पॉईंट या ठिकाणी महत्वाचा आहे तो म्हणजे प्रमाणित बिंदू नामवली नोंद वहीनुसार वॅकेन्सी मॅट्रिक सादर करणे सादर करणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो याचा कच्चा मस जो असतो ना व्हॅकन्सी मॅट्रिक सहा प्रमाणित करून तो सादर करणे म्हणजे प्रसिद्ध करणे तो आपल्याला देखील पाहायला भेटेल जसा येईल तसा आपल्या चॅनलवरती देखील आपण पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो तर बघा तीस सहा दोन हजार एकवीस अखेरपर्यंत ही वॅकेन्सी मॅट्रिक्स म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर एक प्रकारची ही जाहिरातच असणार आहे त्याला फक्त थोडंसं जाहिरातीमध्ये काय अटी शर्ती असतील ते टाकून विद्यार्थी मित्रांनो ती जाहिरात ह्या आरोग्य विभागाच्या वेब संके संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली जाईल तर विद्यार्थी मित्रांनो त्याची डेट काय आहे तीस सहा दोन हजार एकवीस म्हणजे तीस जून पर्यंत विद्यार्थी मित्रांनो कसल्याही परिस्थिती याची जाहिरात येऊ शकते हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी जाहिरात येऊ शकते आपण विद्यार्थी मित्रांनो दोन ते अडीच महिने म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये परंतु विद्यार्थी मित्रांनो एका महिन्याच्या आतमध्येच ही जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते लक्षात घ्या एक महिनाच तुमच्या हातामध्ये आहे झोकून द्या एक महिन्यामध्ये खूप काही होऊ आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे आरोग्य विभागाचे जे तांत्रिक क्वेश्चन आहेत ते सोडवण्यासाठी खाली लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन क्वेश्चन सोडवा मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे क्वेश्चन्स आले होते ते सर्व दिलेले आहेत ऑनलाईन त्याचे प्रश्न आणि उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो तीस जून पर्यंत या ठिकाणी जाहिरात येऊ शकते ही बातमी असणार आहे तुमच्यासाठी त्याच्यानंतर अजून काय म्हटलं आपण बघणार आहोत तर वॅकेन्सी मॅट्रिक सादर करताना घ्याव्याची दक्षता त्यांच्याकडे या ठिकाणी मित्रांनो त्यांना एक काही नियम घालून दिले आहेत वॅकेन्सी मॅट्रिकसाठी ज्याच्यामध्ये बघा अठ्ठावीस तारखेची परीक्षा झाली आहे त्याच्यामधील विद्यार्थ्यांची निवड झालेली उमेदवारांची सक्षम प्राधिकारीकडून यांच्याकडून प्रमाणपत्र अहवाले प्रकरण वॅकेन्सी मॅट्रिक विचारात घेण्यात येऊ नये आता हे अठ्ठावीस तारखेच्या परीक्षेबद्दलचा एक पॉईंट आहे तो एवढा डिटेलमध्ये आपण नाही पाहणार दोन नंबरचा पॉईंट तो देखील अठ्ठावीस तारखेच्या नियुक्तीचाच आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तीन नंबर अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षा यातील उमेदवारांना वगळून या ठिकाणी सद्यस्थितीत प्रचलित शासन निर्णयातील टक्केवारीनुसार त्यांना घेणं म्हणजे अनुकंपा देखील या ठिकाणी समाविष्ट करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे वॅकेन्सी मॅट्रिकमध्ये अजून बरेचसे पॉईंट आहे जे की वॅकेन्सी मॅट्रिक्समध्ये मध्ये घेण्यात यावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे बिंदू नामावलीमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण एवढं डिटेलमध्ये बघणार नाही जे महत्वाचं होतं ते आपण बघितलेलं आहे की तीस तारखेपर्यंत या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहिरात येऊ शकते आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो एकशे एक टक्का ही परीक्षा होणार आहे कारण की आरोग्य विभागावरती मोठ्या प्रमाणात ताण असल्यामुळे ही परीक्षा होणं तितकंच गरजेचं आहे तिसरी लाट येत आहे ज्याची निकड आहे त्याचं आरोग्य विभागाचं सक्षमीकरण करण्यासाठी ही भरती होऊ शकते ही भरती होऊ शकते म्हणजे हंड्रेड पर्सेंट होणारच आहे विद्यार्थी मित्रांनो तर अजून तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तर तशी कमेंट करा प्रत्येक पदानुसार देखील तुम्हाला अभ्यासक्रमाविषयी व्हिडिओ बनवले जातील तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असल्यामुळे या व्हिडिओला लाईक केल्याशिव जाऊ नका धन्यवाद आरोग्य विभाग भरतीच्या तयारीसाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिन असलेले हे पुस्तक महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेला आहे ज्याचं लेखन व संकलन विकास सिंदाळकर तेजसकर पेसर सचिंद कुरुंडसर यांनी केलेला आहे जे की ह्या तिघांचाही आरोग्य विभाग भरती विषयीचा दांडगा अभ्यास आहे त्याचबरोबर ह्या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आरोग्य विभागाच्या मागील भरतीमध्ये आतापर्यंत जेवढे पण पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये ह्याच पुस्तकातून प्रश्न आलेले आहेत या पुस्तकाच्या बाहेरचा एकही तांत्रिक क्वेश्चन आलेला नाही विजयपद पब्लिक किशन पुणे यांच्या मार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर आरोग्य भाग तांत्रिक डायरी हे पुस्तक आजच महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअर मधून त्याचबरोबर ऑनलाईन अमेझॉन स्टोअर वरन खरेदी करू शकता